मध्ये गुरुवारपेठेमध्ये जे स्थापन झालेलं आहे त्या मंदिराला आत्ता ह्या 2017 या वर्षी 125 वर्ष पूर्ण होत आहेत. बरोबर 1992 साली शताब्दी 100 वर्ष पूर्ण झाले होते. त्यावेळासुद्धा असाच हा मोठ्या प्रमाणामध्ये 18 दिवसाचा कार्यक्रम झालेला होता. तशा त्याच धर्तीवरती हा आम्ही आता कार्यक्रम करण्याचं नियोजन केलेलं आहे. बरोबर 17 तारखेपासून 9 ते आता 25 तारखेपर्यंत 9 दिवसाचा हा कार्यक्रमाचं आम्ही नियोजन केलेलं आहे. या कार्यक्रमासाठी विविध प्रकारचे आमचे धार्मिक पूजन जे असतात त्या पूजनची सगळी मान्य केलेली आहे. तसंच या
मांडणीमध्ये जे श्रावक श्राविका येणार असतात त्यांना संपूर्णत बसण्याची व्यवस्था ते करण्यासाठी चंद्रपुरी नगरीचे मंडप मोठ्या प्रमाणात भव्यते व घातलेलं आहे. तसंच त्या मंडपमध्ये सर्वांना दिसावं असा कार्यक्रम म्हणताना स्टेजही चांगल्या प्रकारचा घातलेला आहे. आणि जे जेवणाची व्यवस्था आपण करायची असते सर्वांनी श्रावणच्या श्रावक श्राविकांसाठी ती व्यवस्था व्यंकटेश मंदिरमध्ये मोठ्या ते मोठा भव्यते व असं मंडप घालून केलेली आहे. तिन्ही टाईम तिथं भोजनाची व्यवस्था केलेली असते. संपूर्ण जैन धर्माला अनुसरून जे काय भोजन असेल त्या भोजनाचा आम्ही तिथं तयारी केलेली आहे. संध्याकाळी 6 नंतर कोणत्याही प्रकारचं जेवण आमच्या समाजामध्ये चालत नाही. रात्री भोजन होतं आहे त्याप्रमाणे ते भोजन बरोबर 5:30 वाजता भोजन देण्याचं बंद केलं जात आहे. 6 वाजता संपूर्ण भोजनाची व्यवस्था बंद होते. पूजन जे आहे ते पूजन विविध प्रकारचे पूजन आमच्याकडं चालू आहेत. सुरुवातीला पहिल्या दिवशी शक्रस्तो महाअभिषेक झाला, दुसऱ्या दिवशी शांतीदारा पाठ झाला, त्या दिवशी परत आचार्यपद पूजन हे झालं, तिसऱ्या दिवशी पुन्हा आढाराभिषेक हा कार्यक्रम झाला जो संपूर्ण मंदिर शुद्धीचा कार्यक्रम असतो. वर्षातून हा कार्यक्रम एकदा समाजामध्ये केला जातो आहे, प्रत्येक मंदिरामध्ये केला जातो, त्याप्रमाणे हा कार्यक्रम केलेला आहे. चौथ्या दिवशी अर्ध अभिषेक महापूजन हा कार्यक्रम ठेवलेला होता. त्याचे 3 दिवसाचा हा कार्यक्रम होता. तिन्ही दिवसामध्ये संघातील जे श्रावक श्राविका आहेत ते सर्वांनी उपस्थित राहिले होते. तसेच बाहेरगावचे सुद्धा जे विनंती करून जे पाहुणे मंडळी आलेले आहेत ते त्यामध्ये सहभाग झाला होता. सर्वांना या कार्यक्रमामध्ये आनंद येण्यासाठी संगीतकार म्हणून मुंबईहून रुपेश होरा, पानसर गुजरात पानसरमधून राजूभाई जैन असे संगीतकार संगीत देण्यासाठी आले होते. आता तिसरे संगीतकार म्हणून मुंबईहून निलेशभाई वाणेगोता हे जे आलेले आहेत त्यांचा कार्यक्रम आजपासून निपाणीमध्ये सुरू होत आहे. उद्याला आपल्या भव्यातिभव्य शासन शोभा वाढवणारा वरघोडा मिरवणूक ज्याला म्हणतात इतर समाजामध्ये असा मोठ्याच्या मोठ्या प्रमाणात वरघोडा होणार आहे. या वरघोड्यामध्ये चांदीचा रथ, चांदीची पालखी, चांदीचा इंद्रध्वजा हा जैन समाजामध्ये आमचा निपाणी संघामध्ये काही वस्तू तयार आहेत, या वस्तू आम्ही बाहेर काढतो, त्याप्रमाणे त्यामध्ये सर्वजण बसून हा वरघोडा निघतो. तसेच 5 पंचकल्याणकचा ट्रॅक्टर त्याच्यामध्ये त्याची मांडणी करून तोही वरघोड्यामध्ये सामील होणार आहे. हत्तीवरती बसून भगवानची मिरवणूक काढली जाणार आहे. तसेच विविध प्रकारचे बँड हे त्या सर्व कार्यक्रमाला संगीताचा शो हे देणार आहेत. साधू त्यामध्ये आचार्य महाराजसाहेब, अजित शेखर सुरेशजी महाराजसाहेब, आचार्य महाराजसाहेब विमल बोधी सुरेशजी महाराजसाहेब यांची निश्रा आम्हाला निपाणी संघाला मिळालेली आहे. तसेच साध्वीजी भगवान हेमगुणाश्रीजी, साध्वीजी भगवंत संवेग रत्नाश्रीजी, साध्वीजी भगवंत दर्शन प्रभाश्रीजी असे ह्यांचाही निश्रा सान्निध्य मिळालेले आहे. हे सर्व मिळून अंदाजे 40 साधू साध्वी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले आहेत. या सर्वांच्या सान्निध्यामध्ये हा संपूर्ण कार्यक्रम चालू आहे. आणि ह्या कार्यक्रमाला जे काही परगाव बाहेरगावून आमचे श्रावक श्राविका पाहुणे मंडळी आलेले आहेत हा सारे कार्यक्रम सर्व पाहून अगदी आनंदाने विभोर झालेले आहेत. आणि पूर्ण हा खर्चाचा भार उचललेला आहे. हा खर्च सर्व समाजाला उचलून एक गौरवांक निर्माण केलेला आहे. आणि आजच्या आजूबाजूच्या ह्या पंचक्रोशीमध्ये सर्व समाजाकडून समाजाच्या मुख्य व्यक्तींकडून साथ सहकार मिळालेलंच आहे. त्याशिवाय ह्या कार्यक्रमाचे संपूर्ण समाजाकडून भारतभरामध्ये म्हटलं तरी हरकत नाही वाहवा होत आहे. जे काही आम्हाला व्यवस्था करायची होती पूजनाची असेल जेवणाची असेल बाकीच्या संगीताच्या कार्यक्रमाची असेल हे ट्रस्ट कमिटी करून चांगल्या प्रकारे करण्याचे आम्ही प्रयत्न केलेला आहे. ह्यामध्ये सुद्धा जर का आमच्याकडून काही जर का त्रुटी राहिली असतील कुणाचं जर का त्या काम करण्यामध्ये कुणाकडून मन दुःख झालं असेल तर मी समाजातर्फे ट्रस्ट कमिटीतर्फे सर्वांचे मी मिच्छामी दुकडा क्षमा मागतो. उद्याला जी मिरवणूक होणार आहे या मिरवणुकीसाठी दर्शन घेण्यासाठी इतर समाजाने अजैन समाजाने सुद्धा त्यामध्ये सहभाग घ्यावा व जी मिरवणूक निघणार आहे त्याचं दर्शन करावं अशी विनंती आहे. जे मंदिराचे 125 वर्षगाठ जे म्हणतो आपण
ते ध्वजा जे चढवले जाणार आहे मंदिराचे ध्वजा ते शनिवारी सकाळी 8:30 वाजता ही ध्वजा चढवली जाणार आहे. या वेळेला आमच्या माहितीप्रमाणे 5 ते 10 हजार लोकांची उपस्थिती राहील असा आमचा अंदाज आहे. या सर्व येणाऱ्या लोकांचे आम्ही चांगल्यात चांगल्या प्रकारे व्यवस्था करण्याचे प्रयत्न करत आहोत. तसेच उद्या संध्याकाळी शुक्रवार संध्याकाळी महाआरती होणार आहे. कुमारपाळ महाराजा बनून महाआरती जे होणार आहे या महाआरतीसाठी आजूबाजूच्या सर्व श्रावकांनी यामध्ये सहभाग घ्यावा व जे डेकोरेशन आणि महाआरतीचा जो कार्यक्रम आहे त्याचा आनंद लुटावा अशी सर्वांना विनंती आहे.